कल्याण रेल्वे पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. हे गुन्हेगार स्टेशन परिसरात उभे राहून येणाऱ्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये उतरताना आणि चढताना दरवाजात असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांच्या पर्स आणि मोबाईल लंपास करत होते. केतन सूर्यकांत पवार उर्फ वडा आणि दीपक गणेश गायकवाड अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावं असून ही दुकली अंबरनाथ पश्चिमेतील वांद्रा पाड्यात राहणारे आहेत. पोलिसांनी या दोघांना पकडण्यासाठी धावत्या रेल्वेसह कल्याण स्टेशन पट्ट्यामध्ये अहोरात्र फिल्डिंग लावून खबरदारी घेऊन उपलब्ध झालेल्या माहितीनुसार या दोघांना कल्याण स्टेशन परिसरात बेड्या ठोकलेल्या आहेत. पोलिसांनी या दोघांकडून 52,860 रुपये किमतीचे 4 मोबाईल हस्तगत केले असून पुढील तपास सुरू केला आहे. कल्याण रेल्वे स्थानक येथे ट्रेनमध्ये जे प्रवासी आहेत गर्दी करून उभे राहतात त्या गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी करणारे चोर कार्यरत होते. अशा ह्याच्यातून दोन घटना कल्याण रेल्वे स्थानकात झाल्या होत्या. त्याचा पोलीस ठाणे कल्याण रेल्वे स्थाने येथे गुन्हा नोंद झाल्यानंतर गुन्हे शाखा येथील अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने तपास चालू केला असता दोन आरोपी तांत्रिक तपासावरून निष्पन्न केले. त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपीचं नाव आहे केतन सूर्यकांत पवार उर्फ वडा आणि दीपक गणेश गायकवाड, दोन्ही राहणार अंबरनाथ पश्चिम जिल्हा ठाणे. प्रामुख्याने रेकॉर्डवरचे आहेत का, म्हणजे कशाप्रकारचे आणि कोणाला टार्गेट करायचे? होय, दोन्ही आरोपी रेकॉर्डवरचे आहेत. त्यांच्यावर अगोदरचं एक क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे आणि मोबाईलचे चोरी करण्याची त्यांची कार्यपद्धती आहे.